शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग दोन धडा 11 शाइस्ता खानाची फजिती। विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही। त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला। शेवटी आदिलशाह नरम झाला। त्यांनी शिवरायांशी तह केला आणि त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले। यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली। मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले। मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती। त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता। त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या, त्यामुळे बादशाह चिडला। त्याने आपला मामा शाइस्ता खान याला शिवरायांवर पाठवले। तो पुण्यावर चालून आला। त्याच्याबरोबर 1,00,000 सैन्य होते। शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या। शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत घेत शाइस्ता खान आला। त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। तो पुढे पुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले। मराठे अतिशय चपळ, भीम थडी तट्टावर वसणारे, चटणी भाकरी खावी, अंगावर घुंगळी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी यात मराठे पटाईत होते। मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाइस्ता खानाचे सैन्य हैराण झाले। कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला। मग शाइस्ता खान पुण्याकडे वळला। प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला। चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाइस्ता खानाशी मुकाबला केला। 2 महिने फिरंगोजीने किल्ला लढवला, पण शाइस्ता खानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही। फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाइस्ता खान खुश झाला। त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरंगोजी बदलला नाही। शाइस्ता खान पुण्यात आला। त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला। त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला। 1 वर्ष गेले, दुसरे गेले, पण खान काही लाल महालातून हले ना। उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी, रयतेची गुरे ओढून आणी, शेतीची नासधूस करी। अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलूक उद्ध्वस्त केला। शाइस्ता खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले। खान लाल महाल बळकावून बसला होता। हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते, कारण त्या वाड्यातील खोल्या, दालने, खिडक्या, दारे, वाटा, चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती। शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेलेच होते। खुद्द शाइस्ता खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला। किती धाडसी बेत होता हा। महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता। लाल महालाभोवती 1,00,000 फौजेचा खडा पहारा होता। हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाइस्ता खानाने मनाई केली होती, पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला। शिवरायांनी दिवस निश्चित केला। तारीख 5 एप्रिल 1663 रात्र। वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती। पुढे चंद्रज्योती जळत होत्या। शेकडो स्त्रीपुरुष नटून थटून चालले होते। कुणी पालख्यात, कुणी मेण्यात, तर कुणी पायी। शिवराय आपली मानसी घेऊन त्या वरातीत शिरले होते। वरात पुढे निघून गेली, सर्वत्र सामसूम झाली। शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली। यावेळी शाइस्ता खान गाढ झोपला होता। वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले। त्यांचा स्वतःचाच वाडा तो, त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता। खानाचे पहारेकरी पिंगत होते। शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले। शिवराय आणखी आत शिरले। इतक्यात कुणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला। शिवरायांनी त्याला ठार केले। त्यांना वाटले शाइस्ता खान असावा, पण तो त्याचा मुलगा होता। गडबड झाली, लोक जागे झाले। शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। त्यांनी समशेर उपसली। शाइस्ता खान घाबरला। सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला। शिवराय त्याच्या मागोमाग धावले। शाइस्ता खान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्या वार केला। खानाची 3 बोटे कापली गेली। प्राणावर आले ते बोटावर निभावले। खान खिडकीतून उडी टाकून पळाला। शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली। खानाची माणसेही घाबरून पळत होती। शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगड्याकडे निघून गेली। खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली। शाइस्ता खानाने तर हायच खाल्ली। आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली। औरंगजेब बादशाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला। तो शाइस्ता खानावर नाराज झाला। त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली। मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता। शिवराय फत्ते होऊन आले, तोफा उडाल्या, साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला।